आपण पाहिलं, आपण आहोत राम जन्मभूमी अयोध्या या शहरामध्ये, आणि आता आम्ही जात आहोत शरयू नदीच्या किनारी. या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि त्यांचे सर्व मंत्रिमंडळातले सहकारी आणि शिवसेनेचे शेकडो आणि हजारो कार्यकर्ते जे आहेत ते संध्याकाळी महाआरती करणार आहेत. जी महाआरती करणार आहेत तो हा जो घाट आहे शरयू घाट, हा संपूर्ण घाट जो आहे तो आता हळूहळू या ठिकाणी भरायला सुरुवात झालेली आहे. आणि संध्याकाळी एकनाथ शिंदे हे 6 वाजेच्या सुमारास या घाटावर येतील आणि या घाटावर या ठिकाणी जी महाआरती जी आहे ती या ठिकाणी केली जाईल. आणि याच ठिकाणी जे शिवधनुष्याचं पूजन आहे ते देखील पूजन देखील याच ठिकाणी होणार आहे. आपण पाहू शकतो की ही शरयू नदी आहे, मोठं पात्र जे आहे ते या शरयू नदीचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. हजारो भाविक दररोज या ठिकाणी श्रीराम मंदिर आणि इतर मंदिरांमध्ये दर्शनासाठी येतात आणि शरयू नदीमध्ये स्नान केल्याशिवाय या ठिकाणी जात नाहीत अशी एकूण सगळी जी आख्यायिका आहे. आणि हिंदू धर्मामध्ये एक मोठं स्थान जे आहे ते शरयू नदीला आहे. आपण पाहू शकतो हे हा जो शरयू नदीचा घाट आहे, या घाटावर ही आरती जी आहे ती संध्याकाळी होणार आहे. आणि तत्पूर्वी ह्या घाटाच्या वर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे, कारण हजारो भाविक जे आहेत ते हळूहळू या शरयू नदीच्या काठावर जे आहेत ते दाखल होतील आणि थोड्या वेळाने शरयू नदीवर ही महाआरती होईल. आणि ही महाआरती झाल्यानंतर मुख्यमंत्री जे आहेत ते मुंबईकडे जे आहेत ते रवाना होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचं मंत्रिमंडळ, भाजपाचे सहकारी आणि उपमुख्यमंत्री यांचा संपूर्ण दौरा जो आहे तो आज अयोध्यामध्ये राम मंदिर चं पाणी दौरा आहे. आणि राम मंदिरच्या पूजेचा देखील एक कार्यक्रम जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी जास्त पार पाडला. आणि आता संध्याकाळी शरयू तीरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे. आपण आता आहोत शरयू किनारी, शरयू नदीच्या किनारी आपण आहोत. रामायणमध्ये शरयू नदीला खूप मोठं महत्त्व आहे, कारण राम जन्मभूमी अयोध्या यामधून ही शरयू नदी जी आहे ती या ठिकाणी वाहते. आपण पाहू शकतो की ही शरयू नदीचं विस्तीर्ण असं हे पात्र आहे आणि हिंदू धर्मामध्ये खूप मोठं महत्त्व जे आहे ते शरयू नदीच्या स्नानाचं महत्त्व देखील मोठं गणण्यात आलेलं आहे. आणि या शरयू नदीच्या किनारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाआरतीचं आयोजन होत आहे. आपण पाहू शकतो की मोठी जय्य तयारी जी आहे ते शरयू नदीच्या किनाऱ्यावर जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. हा संपूर्ण शरयू घाट जो आहे तो खूप मोठ्या पद्धतीने या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे. मोठे लाईट्स, LED लाईट्स जे आहेत ते मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले आहेत. संपूर्ण जे कार्यकर्ते जे विविध भागातून, ठाण्यातून, नाशिकमधून किंवा मुंबईतून आलेले आहेत किंवा खान्देशातून आले आहेत त्यांना बसण्याची खास व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. संध्याकाळी 6 वाजेनंतर या ठिकाणी मुख्यमंत्री येतील आणि त्यांच्या हस्ते जे आहे ते या शरयू नदीवर एक महाआरती जी आहे ती केली जाणार आहे. आणि या महाआरतीनंतर या ठिकाणी शिवधनुष्य जे आहे ते शिवधनुष्य आणि कलशपूजा जी आहे ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी होईल. आणि हा हे शिवधनुष्य जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते आपल्यासोबत मुंबईला आणि महाराष्ट्रात या ठिकाणी येणार आहेत. आणि या संपूर्ण महाआरतीचं कव्हरेज जे आहे ते लेट्सअपवरनं आपण लाईव्ह या ठिकाणी पाहू शकतात. लेट्सअपसाठी मी प्रफुल्ल साळुंखे आणि कृष्णासोबत शरयू तिरी अयोध्या.